आता एक गेम कसा असतो जेवढं कवळतं तेवढं तुझं तसा आहे ते. वा आता हे आपले गणपती कुठचे गणपती हे? सर्वात प्रथम आपण दर्शन घेऊया श्री रत्नागिरीचा राजा. बघा आता शोरूममधून जस्ट बाहेर आलो आहे आणि आता शुभम गाडी घेणार आहे आणि कोणती गाडी ती सरप्राईज कधी माहिती पडणार परवा मंगळवारी. इथे मावशीच्या घरी आलोय आणि आज सर्वीकडे ऋषीचं म्हणजे जेवण काय म्हणतात त्याला ऋषीचं प्रसाद. म्हणजे हा एक जो ताट आम्ही जेवलो हे असं एक ताट ना असे 26. वा साडी एकदम छान वाटते. सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग. तर मी बघा आपल्या भाई काकाच्या आणि दिलूच्या घरी आलेलो आहे. दिलू ए पिल्लू काय करते पप्पी दे दिलू पप्पी दे नाही पहिला पाणी पिते बघा दिलू कशी. आणि इथून आपण सुरुवात करणार आहे देवदर्शन करण्याची. म्हणजे आपण सर्व गणपती बाप्पा बघणार आहे आपल्या सर्व रिलेटिव्हच्या घरच्या. आता कोणकोणत्या घरापासून आपण सुरुवात करतो ते आम्ही सर्व तुम्हाला दाखवू. या ट्रिपमध्ये मी आणि भाई फिरणार आहे. मम्मी काजल ताई बाबू सर्व घरी आले ते थोडं काहीतरी कामात बिझी आहेत. आपले गेस्टसुद्धा चेक इन चेकआउट करत राहतात पण आपल्या रिलेटिव्हच्या घरी आपलं दर्शन घेणं पण गरजेचं असतं. तर मी आणि भाई जातो आहे. चला तुम्ही रेडी व्हा आणि दिलू चला चला खुल जा सिम सिम या चला ग्राउंड फ्लोर आपण जाऊया आणि फॅनचं बटन. पाच पिशव्या आहेत ना त्या? एक दोन तीन चार पाच. ओके थँक्यू. आपण कोणत्या गावी पोहोचलो इकडे बोर्ड बघा सोमेश्वर. सोमेश्वर बस स्टॉपलेला आहे ना. चला आता तुम्हाला गावातला स्विमिंग पूल दाखवतो. बरोबर ना भाई या गावातला स्विमिंग पूल बोलू शकतो ना याला. जरा पुढे थांबूया आपल्याच इकडून आणि जरा काचेतून खालून दाखवूया तुम्हाला. इकडून पुढे घ्याव्या जरा बाईक लावली आहे. हे बघा किती खाऊ घेतले सर्वांसाठी. मोदक आपले अगरबत्तीचा पुडा आणि ते घरी लहान आहेत ना सर्व त्यांच्यासाठी केक. हे पण केक केळी एक डझन घ्या. त्यानंतर एक खारी बटर घेऊया. हे आपण आलो आहे मम्मीच्या माहेरी. बरोबर भाई एक डझन केळी केळी हातात पकडा. हां तर गाडी बघा पार्क झाली. हा रस्ता या काय गाडी जायचं खरं. आपण लास्ट टाइम कधी आलेलो भाई एक वर्ष अगोदर आलो होतो ना गेल्या गणपतीला. बरोबर आलो होतो आपण. वा डेकोरेशन कोणी केलं? हा हिचं नाव काय? कृष्णा ना. हा आता एक गेम कसा असतो जेवढं कवळतं तेवढं तुझं तसा आहे ते. मग हा ऋषीचा जेवण. बरोबर आता किती प्रकार? एक दोन तीन चार पाच. पाच भाज्या. हे काय वरीचा रवा? वरीचा रवा हे भात म्हणजे भात. हे भाजी हे पालेभाजी भेंडी आहे ना ती काय? भेंडीची भाजी आहे ती. कारल्याची भाजी आणि पडवळाची भाजी. आता सजवून ऋषीचा जेवण. बरोबर आज दुसरा दिवस प्रसाद. या भाई जेवायला. हे आमच्या वहिनी बघा मस्त. किती वाण वाटला तो वहिनी? 26 झाली टोटल. 26 म्हणजे हा एक जो ताट आम्ही जेवलो हे असं एक ताट ना असे 26.
वा, साडी एकदम छान वाटते. तुम्हाला आता बघा, आपल्या हे माझ्या मम्मीचं माहेर म्हणजे मामाचं घर. तुम्हाला आता इकडचं देवघर दाखवतो बघा. देवघर बघा, एकदम सुंदर, एकदम टापटीप ठेवलं, एकदम साफसुथरं. आणि आज ऋषीचं आपलं जेवण बघा. सर्व इकडे कशी वेग पद्धत बघा, कशी वेगवेगळ्या भाज्या, पाच भाज्या बनवायचे. मग दही आहे इकडे, रव्याचं आपलं ते भात आहे. हे सर्व आपण नैवेद्य पण पहिलंच दिलेलं आहे बघा. बघा, आल्यासारखं आपण जे रिच्युअल आहे ते आपण करून पण दाखवूया. आता आपण हे वाणा घेऊन चाललो ना, दोन घराचे आपण देतोय. 26 घरामधले दोन घर आपण देतोय. कुठचे घर आहे आपली? एक भावकी वाडीतले सगळे घर आपले. एका बाजून बायको, दुर्वा. आता आम्ही हे दोघं जे चाललो आहेत ना, तिघं आता तिघं आहे. ही पण ही आहे जी मुलगी. काय नाव तुझं? माझं नाव सानवी शुभम कीर. सानवी शुभम कीर. हे किती तोला? 50 तोला. ओरिजिनल आहे ते, लक्षात ठेव. हा, आणि मी काय बोलत होतो, आम्ही दोघं आता चालतोय ना, हे 26 वर्षानंतर आम्ही टेंगू होतो हिच्या एवढं होतो. बरोबर ना रे? दोघं इकडे नाही खेळायचो आपण. हो, हे का शाळा? हा, ही शाळा. गाडीनं जायचं ना? हे बघ, हे तुला दाखवतो बघ. सगळ्यांचं हा, हे बघ डझन बघ किती. हे बघ, खाऊ बिऊ सर्व, लहान लहान मुलं सर्व, मोदक बिदक. चला इकडे पहिला घर ना सानू. लांब लांब पण यावं लागतं ना इकडे. घर जशी आहेत तशी. मी कोणावर बोलते, हे हाय पाटी. हे बघा, मधून मधून मधी बस जरा मधी. हे बघा, हाय पाटी. तू बोलेल मी कोणावर बोलतोय. तू मला काय बोलणार? काका बोलणार ना. बरोबर. शुभम माझा भाऊ, मामाचा मुलगा. चला आता बघा, हा शुभम, ह्याचे दोन मुली. नाव सांगा. नाव हिने नाव सांगितलं. माझे नाव जी शुभम की. तुझं परत सांग. माझे नाव सानवी शुभम की. हे हे असली आहे का नकली आहे? असली आहे. बघा, आता शोरूम मधून जस्ट बाहेर आलोय. आणि आता शुभम गाडी घेणार आहे. आणि कोणती गाडी ती सरप्राईज. कधी माहिती पडणार? परवा मंगळवारी. हां बघा, आलो त्यानिमित्ताने गाडी बघायला पण मिळाली. आणि मी जिकडे गाडी घेतली होती तीच तोच शोरूम आहे. सुझुकीचा पाठी शोरूम आहे बघा, मारुती सुझुकी. कोणला सरप्राईज झाला? मला पण सरप्राईज झाला. मला पण माहीत नव्हतं. मी आलो फक्त पाया पडायला गणपतीच्या. बरोबर. कोणती गाडी ते आपल्याला परवा माहिती पडेल. अचानक भयानक. हां, आता आपण दुसरा गणपती बघायला चाललोय. आणि आता आपण मावशीच्या घरी चाललोय. चल बसलात भाई. एक घ्यायची पिशवी घ्या. एक हे घ्या सेट. बरं आहे त्याचं. राहू दे. थँक्यू. तुझं नाव काय? आरोही. थँक्यू. इथे मावशीच्या घरी आलोय. आणि हे आज सर्वीकडे ऋषीचं म्हणजे जेवण, काय म्हणतात त्याला, ऋषीचं प्रसाद. हे बघा, प्रसादामध्ये काय काय दिलं आज. सर्व मिक्स भाजी आहे. आणि इकडे दही आहे, भात आहे, आणि इकडे चटणी आहे. बघा, इकडे चार प्रकार आहे. आणि माझ्यासमोर तीन ऑडियन्स. बघा, नाव सांग तुझं. आणि तुझं सिद्धी. मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवतो. आणि मग मावशीचा गणपती पण दाखवतो. आवडतं तुम्हाला ऋषीचं प्रसाद? हो. चांगलं आहे. मी खातो आणि तुमचं गणपती पण आपण बघूया. मला तुमचा गणपती दाखवा ती गाणी. वा, आता हे आपले गणपती कुठचे गणपती हे? आंबे शेतातले गणपती ना. हा, ते किती दिवसाचे गणपती? एकदम क्यूट आहे. ही त्यांची आई का? आणि पिल्ल पिल्ल किती आहेत? म्हणून काय?
वा एकदम मस्त आहे. बाय बाय. दिलू काय करत होती दिलू आमची एकटी इकडे? बघा सर्व गणपती बघून मी परत आलेलो आपल्या फ्लॅटवरती. संध्याकाळची वेळ झाली ना म्हणून अजून जास्त काही कव्हर करताना आलं. बाहेर बघा, वा वा वातावरण बघा किती सुंदर वाटतं. असं वाटतं गोल्डन स्काय झालं आहे. बघा दमलो दमलो. दिलू काय करत होती तू? दिलू ए दिलू आमची दिलू बघा, दिलूनी सर्व तिथं खाणं पिणं सर्व ओपन करून ठेवलेलं आहे. आहे पिल्लू वाट बघत होते आमची दिलू ना. हे बघा ह्याच्या मदतीने आपण आपल्या कॅटचे जे एक्स्ट्रा वरती केस असतात ते आपण काढू शकतो. बघा तिला असं आवडेल पण असं हे केल्यावरती. आणि असे जे एक्स्ट्रा केस असतील ते ह्याला चिकटतात. बघितलेस व्हाईट व्हाईट असं पूर्ण बॉडीवरून केलं की जे एक्स्ट्रा वरचे फर असतात जे असे पडण्याचे चान्सेस भरपूर असतात ते बघा हे असे हे आपण असे काढू शकतो सर्व. मग दिल म्हणजे एकदम व्यवस्थित. दिलू कसं वाटतं आहे? हे दिलू आवडते दिलूला? दिलूचे फर पण बघा कसे मस्त वाटतं व्हाईट व्हाईट. आता सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपला गणपती बाप्पाचा पहिला दिवस आहे आणि आपण रत्नागिरीमध्ये पण आहे. ह्यावेळी लास्ट वेळी आपण अलिबागला होतो तर आता रत्नागिरीमध्ये आहेत. तर आपण सिटीमध्ये फिरूया आणि रत्नागिरीतले काही गणपती आपण त्यांचे मंडळ कसे आहेत त्यांचे डेकोरेशन्स कसे आहेत ते सर्व तुम्ही माझ्यासोबत बघा. आता संध्याकाळची वेळ आहे बघा. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि इकडचं वातावरण बघा किती सुंदर आहे. आता मी आपली कार न घेता ॲक्टिवा घेतो आहे कारण ते पार्किंगला एकदम सोयीस्कर होते. तर चला सर्वात प्रथम आपण दर्शन घेऊया श्री रत्नागिरीचा राजा. आणि हे आपल्या मारुती मंदिर सर्कलला आहे बघा. Hello, take hello. जो आपण गणपती बघतोय तो आपल्या आठवड्या बाजारात गणपती आहे सॅटरडे मार्केटला. पतये नमः.